सकीन आज मोठं माप आहे, 42 माप आहे आणि तिची उंची बघा कंप्लीट 15 इंच उंची तिची, म्हणजे आपल्याला माप 16 इंचाचं माप टाकायचं आहे. तर बघा आता मी घेते माप काढते तुमच्यासमोर. तिची उंची आहे 16 इंच, म्हणजे 15 आहे पण ॲड करून 1 इंच ॲड करून तिची 16 उंची आहे. शोल्डर तिचं 5 साडेपाचच आहे. कमर तिचं 34 इंच आहे आणि गळा मागील गळा तिचं 10.5 आहे. पुढील गळा 5.5 आहे. दंडघेर तिचा 13 आहे. कटोरी तिची 6 आहे. म्हणजे आपण याच्यावर माप घेतो ना आपण असं ब्लाऊजवर, असं इथून ब्लाऊजवर माप घेतो ना, तिचं 6 इंच आहे. आपल्याला त्याच्यात वाढून घ्यायचं आहे, ते नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. बाई तिची 9.5 आहे, म्हणजे मोठी बाई आहे, फूल बाई. तर बघा आता मी माप टाकते, तुम्ही बघून घ्या. सेकंड नो कागद छोटा आहे, म्हणजे आपले मागचा आणि पुढचा भाग काढणार आहे आणि बाहीचा भाग मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहे, तुम्हाला ते दाखवणार आहे मी. आणि कटोरीचा भाग ऑलरेडी काढलेलाच आहे पण मी याचे काढणार आणि तो साध्या कागदावर काढणार आहे. कपडा मला कागद हा कमी पडतो त्यामुळं मी तो दुसरा कागद घेते. आपला खाल पाठीमागचा बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही दाखवते मी तुम्हाला. आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला असं करून घ्यायचं आहे. आपण पूर्ण उंची घेतोय 16 इंच. आपल्याला या साईडने पण माप मोज करून घ्यायचं आहे. सारखा पेपर धरायचा आहे. आपल्याला डायरेक्ट भरून घ्यायचं आहे. आता आपल्याला कंबराचा भाग, कंबराचं तिचं 34.5 इंच आहे तर आपल्याला 34 इंचाच्या निम्मा करायचं आहे. चौथा भाग 34.5 चा चौथा भाग येतो आपल्याला 9.25. आपल्याला 9.25 ची गठी टाकायची आहे. आपल्याला डक्स मार्जिन घ्यायचं आहे. 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची. आपल्याला डायरेक्टली रेगवडून घ्यायची असे खालची मार्जिन. बघा 1 इंच. काही म्हणजे मला कमेंट आलेली आहे, काही बायांनाही तर कळत नाही तर 1 इंच कसं घ्यायचं. तर इथून आपल्याला 1.5 इंच सोडून द्यायचं आहे आणि इथून आपल्याला 1 इंच घेऊन आपल्याला आपण आपली कमराचा जेवढा भाग येतो ना तेवढा इथं आपल्याला घेऊन आणि मग 1 इंच वाढवा घ्यायचं. नंतर मार्जिन आपल्याला शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे इथं आपण कंपल्सरी 1.5 इंच घेणार आहे. 34 छाती असो, 38 असो, 34 असो, कोणत्याही छातीला माप उंचीला कमराला आपल्याला 1.5 इंचच घ्यायचं आहे. वरती पण 1.5 इंचच घ्यायचं आहे.
हे आपण कंपल्सरी घ्यायचं आहे, याच्यात कमी जास्त करायचं नाही. आणि आपल्याला मागच्या भागाला 1 इंच घ्यायचं आहे, पुढच्या भागाला नाही. आणि तर 1/2 इंच घ्यायचं आहे खालून. आता आपल्याला अशी सरळ रेघ घ्यायची आहे खाली खालीपर्यंत जाऊ द्यायचं. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे, इथं 1/2 इंच घ्यायचा आहे. तिचा मटका गळा आहे, खाली आपल्याला 1/2 इंच घ्यायचा आहे. आपल्याला डायरेक्ट रेघडून घ्यायची आहे. आपल्या खालून 1 इंच घ्यायचं आहे. गळ्याला आकार कटोरीच्या भागाला आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. तिथं मापमोज करून घ्यायचं आपल्याला. इथं हे पहिले लक्षात घ्यायचं, इथून मापमोज करून घ्यायचं. हे बघा, तिचं 3.5 इंच 3 इंच आलेलं आहे. पण आप इथं 2.5च घ्यायचं, तिचं मोठं होतं. आपण कपड्यावर नाही काढत आहे, कपड्यावर माप असलं तर 3 इंच घ्यायचं. आता आपण खालच्या भागात जाऊ. आपल्याला हे पुढची पट्टी घ्यायची आहे. आपण 3.5 वर हे करू, इथून 2.5 वर घेऊ. डायरेक्ट रेघ वाढून घेऊ अशी. डायरेक्ट आपल्याला वरून 1 इंच घ्यायचं आहे. आपल्याला अशी रेघ वाढून घ्यायची. मांसाचा भाग झाला. आपल्याला कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे. तसं 6 आकार आहे कटोरीचा. आपल्याला डायरेक्टली इथून घेऊन टाकायचं आहे. तिची उंची जास्त असल्यामुळे कटोरीचा खूप मोठा भाग आला आहे. आता आपण कटिंग करू. जाड कागद असल्यामुळे ना लवकर कापत काटलंच जात नाही. हा बॅक साईड आहे, हा फ्रंट साईड आहे. आता ही 1 इंच वाढल्या जातो ना, तर आपल्याला इथं आहे ना आपण शिवतो ना त्याच्यामध्ये झिरून जातो हा 1 इंच. आपल्याला काही माप असं सारखं नाही घ्यायचं आहे. आपण कटोरी वाढतो तर शिवण्याचं वाढतो, शिवण्याची मार्जिन घेतो आपण कटोरीमध्ये. पेपर कटिंग चांगली करायची व्यवस्थित काळजीपूर्वक. मी बघा, आता आपल्याला कटोरी वेगळी काढायची आहे. हे बघा, कागद पुरला नाही म्हणे मी साधा कागद घेते. आता हे बघा, मी आता कटोरी दुसऱ्या कागदावर काढते. अशी उभी कटोरी घ्यायची कटिंग करताना. पहिले आपण घ्यायचं. हे बघा, पॉईंट देऊन टाकायचं इथं असं. याच्यावरच आपल्याला असं धरून घ्यायचं, इकडून मार्जिन करून घ्यायचं, आखून घ्यायचं. असं आखून घ्यायचं पूर्ण माप व्यवस्थित ठेवून असं आखून घ्यायचं.
टाकून घेतलं का मग आपल्याला डायरेक्टली इथून माप घ्यायचं, डायरेक्ट इथून घ्यायचं आहे आपल्याला. ती 9 ची कटोरी आहे, तर इथून मधून आपल्याला डायरेक्टली सेंटर करायचा 4.5 वर. खालून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, बायरेक पट्टीचा आधार घेऊन आपल्याला डायरेक्टली इथं रेघडवायची आहे अशी. इकडून पण आपल्याला घ्यायचं आहे, थोडं पुढं घेऊन असं आपल्याला इथं सरळ मार्जिन हे करून घ्यायचं, असं आपण घ्यायचं. आपल्याला आता कटोरीचा आकार द्यायचा आहे, शिवण्यापुरतंच घ्यायचं आहे आपल्याला, जास्त नाही घ्यायचं. उंची किती आहे दीदी? 15 इंच. हे बघ, प्रत्येक उंचीच्या मापाप्रमाणे सकिन असतं. हे बघा, दरवेळेस 4.5 येतं, आता डायरेक्ट 5 आलेलं आहे. हे बघा, इकडून बी 5 आलेलं आहे. हे बघा, दोन्ही बाजूनी 5-5 आलेले. तर आपल्याला इथं टक्स मार्जिंग आपल्याला घ्यायची 1.5 इंच. इकडून घ्यायचं आपल्याला 1.5 इंच. तिथं हे मोजून घ्यायचं आपल्याला. हे बघा, बटणाच्या बाजूने मोजायचं, हुकांच्या बाजूने असं मोजून घ्यायचं आपल्याला किती आहे. हे बघा, तिची 6.5 आलेली आहे, 6.5 निम्मा करा. हे बघा, 3.5 तर आपल्याला दोन्ही बाजूला शिवण्यामध्ये 1 अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला इथं मार्जिन मिळाली पाहिजे, तेवढी मार्जिन आपल्याला पाहिजे. हे बघा, बरोबर मिळून जाते तेवढी मार्जिन. हे बघा, आपण घेताना कपड्यावर घेताना आपण घेणारच आहे ना, बरोबर आली उंची पण. तिची कटोरीची उंची तिची आली आहे 9.5 इंच, 9.5 पावणे 10. तिथे आपण आता कपड्यावर मोजून बघू. आपल्याला सेम घ्यायचं आहे, बाळ कमी जास्त करायचं नाही आहे, नाही तर मग ब्लाऊज बिघडल. हे बघा, 9.5 शिवण्यामध्ये गेलं ना इथं, इकडून बी शिवण्यात गेलं, आपल्याला बरोबर मिळालं. चला आता आपण कपड्यावर कटिंग नंतर करूया. हे बघा, तिची उंची किती आहे बघून घ्या. आता आपण पुढचा काढू. आपण गळा घेताना शिवायचे टायमाला घेतो, पण आता मी तुम्हाला दाखवायचं त्यामुळे मी घेऊन टाकते गळा. मटका गळा आहे तिची, मटका गळा आहे तिची उंची आहे 10.5. 10.5 गळा आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे तिचा 11 शिवण्यात 1/2 इंच जाईल ना. आपल्याला वरतून बी 2.5 घ्यायचं आणि खालून बी 2.5 घ्यायचं आहे आपल्याला. गळा जास्त फाकवायचा नाही आहे, गळा फाकवला म्हणजे मग ब्लाऊज चुकतं. आपल्याला आपण घ्यायचंय आता आपल्याला खालून 2.5 इंच घ्यायचंय. इथं आपल्याला बाहेर 1 इंच घ्यायचंय आणि इकडून बी आपल्याला वरतून 2.5 इंचावर किंवा 2 इंचावरच घेते.
पाऊन इंच मध्ये घ्यायचं आपल्याला, खालून 2 इंच घ्यायचे. आता आपल्याला इथून असं रेघवडून घ्यायचे, असं आल्या हाताने असं वळायचे. आपल्याला इथं नॉड बांधायची आहे. जसं तिला मोठा नको आहे, गळा छोटा पाहिजे तिला, मटका गळा घ्यायचा आहे तिला. हे बघा, असं थोडं हे करून घ्यायचं. असं तुम्ही कटिंग करते, हे बघा इकडून बघा कसा आला आहे. इकडून बघा, दोन्ही बाजू सारखे आपल्याला हे कपड्यावर टाकायचं आहे. हे बघा सखींनो, मी आता तुम्हाला बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही काढले, याच्यात बाई नाही काढली. कारण बाई मी डायरेक्ट कपड्यावर घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे. कारण मी व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळं मी डायरेक्ट ब्लाऊज कपड्यावर काढणार आहे बाई. कसा व्हिडिओ आला तो कळवा मला. त्यांचा बॅग आहे, आपण असं लावून बघू शकतो. हे बघा सारखं आलं आहे. हे बघा इथं गळा गळा एकदम, आणि ही एक पट्टी आहे आणि बॅक साईड आहे. माझं माप पूर्ण झालं आहे काढून. मी आता थोड्या वेळाने तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. त्यावेळेसच मी तुम्हाला बाई कशी काढायची, काय काढायची मी तुम्हाला सांगणार आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक बघा सखींनो, आपण पुढचा काढतो ना, मागचा पुढचा भाग संगत काढतो ना, त्यावेळेस आपल्याला थोडंसं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. कारण आपण 1 इंच मागं मार्जिन धरतो मागच्या साईडला, ते शिवण्यात जातं. आणि मग आपल्याला पुढचा भाग जास्त मोठा होतो, त्यामुळे आपल्याला थोडं 1.5 इंच कापून कट करायचं आहे. म्हणजे इकडे शिवण्यात जातं काही, काही इकडे शिवण्यात जातं. थोडं 1.5 इंच कट करायचं आहे आपल्याला, 1/2 इंचाचं कमी. असं माप घेऊन बघायचं. हे बघा बरोबर माप येतं, हे कारण मग इथं शिवण्यात जातं ना हे 1 इंच. तर मग आपल्याला कमी पडा, जास्त पडायला नको, मोठी व्हायला नको. जास्त पुढचा भाग मोठा होतो आणि मागचा भाग कमी होतो, त्यामुळे आपल्याला हे थोडं कापून घ्यायचं आहे. असं हे बघा थोडं एवढ्या 2 पट्ट्या मी 1/2 इंचाचं कापलं आहे. कारण तो ते कापणं जरुरी आहे, नाही तर मग पुढचा भाग मोठा होतो. मागचा भाग आपण 1 इंच शिलाईमध्ये घेतो टक्सला, तर तो का भाग कमी होतो इकडं, त्यामुळं मग आपल्याला पुढचा भाग जास्त मोठा होतो. मग कन्फ्यूज होतो की आपण हे काय करतो आहे, आपल्याला भाग मागचा भाग लहान होतो, पुढचा भाग मोठा होतो. मग तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून पुढच्या भागात आपण कटिंग केल्यानंतर थोडासा 1 इंचाच्या थोडं कमी कट करून टाकायचा आणि माप लावून बघायचं थोडा कमी आहे का नाही, आणि मग आपण घ्यायचं. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.